इयत्ता सातवी विषय गणित प्रकरण पांचवे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया सराव संच 22। आपण चॅनल वरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। सराव संच 22 प्रश्न तिसरा, खालील परिमेय संख्यांचा गुणाकार करा। आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये परिमेय संख्यांची बेरीज आणि परिमेय संख्यांचे वजाबाकी हे दोन प्रश्न मागील व्हिडिओमध्ये आपण सोडवलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यांचा गुणाकार बघणार आहोत। कारण पहिले 3/11 × 2/5 3/11 × 2/5 तर गुणाकार करताना काय करायचंय, अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार। 3 × 2 = 11 × 5 3 × 2 = 6 11 × 5 = 55 हे आपलं दुसरे 12/5 × 4/15 तर या ठिकाणी गुणाकार करण्याच्या अगोदर ह्या 12 आणि 15 तीनच्या पाड्यामध्ये येतात, म्हणजे दोन संख्येना 3 ने भाग जाऊ शकतो। बघा इकडे आपण पुन्हा लिहूया 12/5 × 4/15 तुम्ही डायरेक्ट भाग घालू शकता किंवा तुम्ही 4 × 3 × 4 हे 5, 15 म्हणजे तुम्ही असं लिहू शकता 5 × 3 = 15 काय कड होती, 3 × 1 = 3 3 × 1 = 3 हे 3 3 काय झाले, कड झाले, किती उरले 4 × 4 = 16 5 × 5 = 25 हे उत्तर आहे 16/25। −8 / −9 × 3/4 काय झाले, −8/9 × 3/4 आता या ठिकाणी 3 आणि 9 एकाच पाड्यामध्ये येतात, 4 आणि 8 एकाच पाड्यामध्ये येतात, तुम्ही 8 लिहू शकता 2 × 4 3 लिहू शकतात, सॉरी 9 कशा प्रकारे लिहिता येतील 3 × 3 किंवा तुम्ही डायरेक्ट असे भाग घालू शकता 4 × 1 = 4 4 × 2 = 8 3 × 1 = 3 3 × 3 = 9 अंशामध्ये काय उरलंय, हे √2 आणि इकडे 1 इकडे 3 × 1 मग काय येणार, √2 × 1 √2 3 × 1 = 3 किती येणार 3 म्हणजे आपलं उत्तर काय आलं, √2/3 कारण 4 0/6 × 3/4 आपल्या लक्षात ठेवा 0 × 1 = 0 असेल तर उत्तर 0 येतं, 0 × 1 असेल तरी उत्तर काय येतं, 0 येते, म्हणजे उत्तर किती येणार तुम्हाला माहिती आहे, किती येणार आहे 0 येणार। तरी सुद्धा आपण काय करूया, अंशांचा गुणाकार करूया, 0/3/6/4 0/3 किती येणार 0, 0 ने कोणत्याही संख्येला गुणल्यावरती उत्तर किती येतं, 0 येतं, 7/24 अंशाच्या ठिकाणी जर 0 असेल तर उत्तर काय येतं, 0 म्हणजे 0/1 संख्या असेल तर उत्तर काय येणार, 0 येतं, म्हणजे उत्तर किती आलं, 0। चौथा, खालील संख्यांचा गुणाकार व्यस्त संख्या लिहा, की खालील संख्यांची काय करायचं आहे, गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आहे। आता उदाहरण पहिलं आहे, पहिली संख्या आहे 2/5 ती, दुसरी परिमेय संख्या आहे −3/8 तिसरी −17/19 चौथी 7 आणि पाचवा 7/1/3 आपल्या या संख्यांचं काय करायचे, संख्यांचे गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आहे। एक लक्षात ठेवा, दिलेली संख्या आणि त्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या
या दोन संख्यांचा गुणाकार किती येतो? एक येतो, हे लक्षात ठेवा. आपण असे दोन कॉलम करूया. पहिल्या कॉलम मध्ये दिलेली संख्या लिहूया आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आपण काय करूया, त्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या लिहूया. मग 2/5 या संख्येची गुणाकार व्यस्त काय येईल? इथे गुणाकार व्यस्त म्हणजे छेद आणि अंश यांची काय करा, अदला बदल करा, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, गुणाकार व्यस्त संख्या. म्हणजेच काय येईल, 5/2. काय केलं कळलं, 2/5 इथे काय आली, 5/2. या दोन संख्यांचा गुणाकार केला तर उत्तर किती येईल, 1 येईल. मग या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या किती येईल, ऋण साइन. आता काय करणार, 8/3 म्हणजे ऋण 8/3. कळलंय, 8 वरती 3 खाली बा. या ठिकाणी काय येईल, ऋण 19/17. ऋण 19/17. आता इथे या ठिकाणी किती, 7. इथे 7, 7 म्हणजे आपण, 7 म्हणजेच काय, इथे छेद किती असतो, 1 असतो. आपण छेद 1 लिहित नाही, म्हणजेच 7 ची गुणाकार व्यस्त किती येणार, 1/7. 1 वरती गेला, 7 खाली आले, 7 म्हणजे किती, 1/7. आणि गुणाकार व्यस्त काय आली, 1/7. आता 5वी, 7 पूर्णांक 1/3 आपण काय करूया, पूर्णांक मध्ये कन्वर्ट करूया. 7 3 21, बस 7 × 3 + 1/3. 7 3 21 + 1 = 22, म्हणजे √22/3, हे ऋण साइन, √22/3. मग या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या किती येईल, √3/22. कळले, संख्या आणि त्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या. आपण या व्हिडिओमध्ये परिमेय संख्येचा गुणाकार पाहिलाय आणि गुणाकार व्यस्त संख्या पाहिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यांचा भागाकार बघणार आहोत. थँक्यू.